कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं जिल्हा प्रशासनानं श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावरील चैत्र यात्रा रद्द केली आहे. याशिवाय भाविकांनाही दर्शनासाठी बंदी घातली आहे. प्रत्येक रविवारी ज्योतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र भाविकांच्या गर्दीनं फुलून जाणाऱ्या मंदिर परिसरात शासनाच्या निर्बंधामुळं शुकशुकाट होता. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी चैत्र यात्रा रद्द झाली आहे. वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरातील वातावरण आणि सलग 2 वर्ष चैत्र यात्रा रद्द झाल्यानं पुजाऱ्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात. खरं तर ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची चाहूल लागल्यानंतर महिनाभर अगोदरपासूनच इथे यात्रेची लगबग सुरू असते. गेल्या वर्षीसुद्धा मार्च महिन्यापासून देशभरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाला आहे आणि गेल्या वर्षीची चैत्रयात्रा होऊ शकली नाही. वीकेंड लॉकडाऊनच्या निमित्तानं आणि एकूणच देवस्थान समितीनं 30 एप्रिलपर्यंत सर्व मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळं आपण पाहतोय ज्योतिबावर अक्षरशः शुकशुकाट आहे. आत्ता आपल्यासोबत ज्योतिबाचे पुजारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, काय अनुभवत आहेत ते. गेले सलग 2 वर्ष आहे यावर्षी चैत्रयात्रा होत नाही आणि एकूणच भक्तांच्या मांदिल्यात राहणाऱ्या पुजाऱ्यांची नेमकी काय भावना आहे, ते ज्योतिबाकडं काय साकडं घालत आहेत ते जाणून घेऊया. काय सांगाल महाराज, काय अवस्था आहे ज्योतिबावर, काय अनुभव वर्षभर? आता कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये जे काही मंदिरं या ठिकाणी बंद आहेत, पाठीमागचे 8 महिने अक्षरशः आमच्या इतिहाला झालेले आहेत की त्यामध्ये आमचा पुजारी समाज अधिक इतर समाज दुकानदार ह्यांची म्हणजे एकदम हलाल झालेले आहे आणि त्यातून कुठंतरी जराशी उद्धारपणा मिळाला होता की मधले जे काही ट्रेडमध्ये जे देवाचे दर्शन करण्यासाठी भक्त लोक आले त्यामध्ये जे आमचा उदरनिर्वाह निर्माण झाला. बरं, त्यामध्ये लोकांचा नैवेद्य वगैरे करून आमचं जे काय लोकांच्याकडून जे काही मिळणारी दान दक्षिणा वगैरे यातून जे काय उदरनिर्वाह झाला तो आता कुठंतरी उद्धारही आला होता. परत ह्या राज्य शासनाच्या निर्णयामुळं कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं जे काय त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये अत्यंत आम्ही नाराज आहे. नाराज म्हणजे काय की सर्वसाधारण ज्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गर्दी आहेच आणि मंदिराच्या ठिकाणीच गर्दीचा त्यांना जे काय अडचण भासते यावर अत्यंत आमचा समाज, आमचा बाकीचा इतर समाज, दुकान वर्ग हा संपूर्ण त्यामध्ये नाराज आहे. ज्योतिबाकडे तुम्ही काय साकडं घालताय? आता पूर्ण महाराष्ट्राला जे काय कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये महाराष्ट्र विळख्यात आहे त्यांना परमेश्वराला आता आम्ही विनंती करत आहे. रोजचं आमचं देवाला कारण आहेच की यातून ही गोरगरीब जनता चांगल्या प्रकारे त्यातून मुक्त व्हावी अशा पद्धतीची देवाला आम्ही आराधना करत आहे. तर हे ज्योतिबावरचं आजचं रविवारचं चित्र आपण बघितलं. सगळीकडे शुकशुकाट आहे, भक्त अजिबात येत नाही. प्रशासनानं घातलेल्या निर्बंधांचं भक्तांकडून पालन केलं जात आहे, परंतु ही परिस्थिती लवकरात लवकर संपावी अशी सगळ्यांची भावना आहे. एस न्यूजसाठी मी कृष्णा जमदाडे.